11-11 रोजी मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या जखमा अजूनही ताज्या आहेत. आज या हल्ल्याला 8 वर्ष पूर्ण झाली आहेत. November 2008 मुंबईवर दहशतवाद्यांनी हल्ला केला. 10 सशस्त्र दहशतवाद्यांनी सुमारे 3 दिवस संपूर्ण मुंबईस वेठीस धरलं होतं. या हल्ल्यानं 164 जणांचा जीव घेतला होता आणि 308 जण जखमी झाले. ATSचे प्रमुख हेमंत करकरे, मेजर उन्नीकृष्णन, अतिरिक्त पोलीस आयुक्त अशोक कामटे आणि वरिष्ठ पोलीस अधिकारी विजय साळसकर यांच्यासोबत 18 पोलीस शहीद झाले होते. छत्रपती शिवाजी टर्मिनस, ओबेरॉय हॉटेल, हॉटेल ताज, कामा हॉस्पिटल, नरीमन हाऊस अशा प्रसिद्ध स्थळांना अतिरेक्यांनी आपलं लक्ष बनवलं होतं. सहाय्यक उपनिरीक्षक तुकाराम उंबाळे यांनी स्वतःचे प्राण देऊन अजमल कसाब या दहशतवाद्यास जिवंत पकडलं. त्याच्या चौकशीतून मुंबई हल्ल्याची पूर्ण कहाणी समोर आली. कसाब याला फासावर लटकवण्यात आलं. अजूनही या घटनेच्या जखमा ओल्या आहेत. दरवर्षी 26 नोव्हेंबर रोजी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या पोलीस आणि लष्कराच्या जवानांना नागरिक श्रद्धांजली अर्पण करतात.